मित्र हो राज ठाकरे यांनी दोन हजार सहाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि त्यानंतर राज ठाकरे यांना अवघ्या तीन वर्षात जर सगळ्यात भरभरून कोणी दिलं असेल तर ते नाशिककरांनी दिलं आज त्याच नाशिकमध्ये राज ठाकरे हे काहीसा वेगळा निर्णय घेत आहेत आणि भाजपच्या उमेदवारांना मदत होईल किंवा मदत व्हावी यासाठी ते आपले उमेदवार मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेले आहेत गेले दोन दिवस या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरे शेवटचा हात फिरवतायत काही लोकांना मुंबईत बोलवलं आहे काही लोकांना निरोप गेलेले आहेत पण राज ठाकरे यांनी जर हा निर्णय घेतला आणि भाजपला मदत करण्यासाठी तिथे भाजपची बी टीम म्हणून वागण्याचा किंवा वावरण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला तर नाशिककर नेमकं राज ठाकरेंच्या समोर काय वाढून ठेवणार आहेत याचा फायदा राज ठाकरे यांना होईल का या सगळ्या गोष्टी आता चर्चेला जाऊ लागलेल्या आणि त्यावरच हा एक व्हिडिओतून उहापोह करण्याचा आपला प्रयत्न आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो राज ठाकरे यांनी दोन हजार पाच पासूनच शिवसेनेपासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती कारण त्यांची राजकीय कोंडी होत होती त्यांची पक्षीय कोंडी उद्धव ठाकरे यांनी सुरू केली होती आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी मनसेचा घाट घातला राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये मनसे या पक्षाची निर्मिती केली आणि आपले नवे सवंगडी नवे भिडू घेऊन किंवा ज्यांना शिवसेनेमध्ये काहीस दाबण्यात आलं होतं काहीसं चेपण्यात आलं होतं काहीसं दुर्लक्षित करण्यात आलं होतं अशा सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन राज ठाकरे यांनी मनसेचा घाट घातला आणि या मनसेच्या निर्मितीनंतर राज ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या अनेक भागातून प्रतिसाद मिळाला पण नाशिकमधून जो प्रतिसाद मिळाला तो अद्भुत होता खूपच कौतुकास्पद होता या दोन हजार सहा नंतर दोन हजार नऊला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथून राज ठाकरे यांचे दोन सहकारी निवडून आले ते कोण होते तर ते होते नितीन भोसले आणि वसंत गीते वसंत गीते हे राज ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत आणि निष्ठीम असे सहकारी होते आणि त्यांचा नाशिकमध्ये एक वेगळा दबदबा होता ओबीसी समाजातले वसंत गीते यांनी नाशिकचा मनसेचा जो गड आहे तो अशा पद्धतीत बांधून काढला की त्यानंतर नाशिक महानगरपालिकेची सत्ता सुद्धा मनसेला मिळू शकली नाशिक महानगरपालिकेमध्ये आधी मनसेचे एकूण अकरा नगरसेवक होते त्यानंतर ती संख्या चाळीसवर गेली आणि आता मागच्या महानगरपालिकेमध्ये ही संख्या पाचवर येऊन ठेपली होती आता नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये एकूण पंधरा आमदार आहेत म्हणजे या नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा आमदार आहेत त्यापैकीचे पाच आमदार किंवा पाच विधानसभा मतदारसंघ हे मनसे लढवत होती आता मनसे जी पाच मतदारसंघ लढवत होती तिथे भाजपचेही उमेदवार आहेत मग त्यांना या मनसेच्या उमेदवारांचा त्रास होऊ शकतो हे आता भाजपच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांना आपले उमेदवार मागे घेण्यासंदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत किंवा विनंती केलेली आहे आता राज ठाकरे हे त्या विनंतीला मान्य करणार मान देणार आणि आपले उमेदवार मागे घेणार याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अवघे काही तास शिल्लक आहेत कारण चार तारखेला अर्ज मागे घेण्याचा जो काय कालावधी आहे तो संपतोय आता जर आपण राज ठाकरेंचे उमेदवार कुठे आहेत पाहिलं तर ते आहेत अंकुश पवार अंकुश पवार आहेत हे नाशिक मध्यमधून निवडणूक लढत आहेत त्याचप्रमाणे प्रसाद सानप हे नाशिक पूर्वमधून निवडणूक लढत आहेत दिनकर पाटील हे देखील नाशिक पश्चिमेमधून निवडणूक लढत आहेत आणि काशीनाथ मेंढाळे हे इगतपुरीमधून निवडणूक लढत आहेत तर मोहिनी गोकुळ जाधव या देवळाली मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत हा मतदारसंघ आरक्षित आहे आता जर आपण नाशिकच्या पंधरा वि आमदारांचा विचार केला तर इथे पाच भाजपचे आमदार होते म्हणजे या उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं प्राबल्य होतं हे पाच आमदार कोण होते तर ते आपण बघूया हे पाच आमदार होते राहुल आहेर होते देवयानी फरांदे होत्या सीमा हिरे होत्या दिलीप बोरसे होते आणि राहुल डिकले होते तर या पाच आमदारांचा जर आपण विचार केला तर यातले काही जण हे मनसेमुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा अडचणीत येतील आता इथे जर आपण पाहिलं तर याच्यातले कोण लोक राज ठाकरेंचं ऐकतील तर अंकुश पवार हे आता माघार घेतील असं दिसतंय आणि प्रसाद सानप हे पण माघार घेतील असं दिसतंय आता याच्यातले माघार घेणार कोण नाहीत आणि ते का घेणार नाहीत तर दिनकर पाटील हे काही माघार घेतील असं दिसत नाही आहे याचं कारण काय तर याचं कारण दिनकर पाटील हे मुळी मनसेतच गेले ते निवडणूक लढायला मिळावी यासाठी गेलेले आहेत मग आता ते माघार कसे घेतील कारण दिनकर पाटील हा काही असा उमेदवार नाही आहे की जो दुसऱ्यांच्या आर्थिक क्षमतेवर किंवा दुसऱ्यांच्या मदतीवर ज्याची गुजराण होईल असा हा उमेदवार नाही यांची स्वतःची शाळा आहे यांनी स्वतःची शाळा बनवली आहे त्या शाळेच्या सर्वे सर्वा त्यांनी आपल्या लेकीला बनवलेलं आहे आणि एक शिक्षण संस्था आणि तिथले रोजगार तिथले विद्यार्थी पालक असं नेटवर्क त्यांच्या हातात आहे आणि त्यामुळे दिनकर पाटील यांचा जर आपण विचार केला तर त्यांची एक वै त्यांचं एक, वै, एक वैशिष्ट्य काय तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातली सगळी मंडळं किंवा इतर ज्या काय सेवा संस्था आहेत संघटना आहेत यांना अगदी सडळ हस्ते मदत करणारा ग्रहस्थ म्हणून दिनकर पाटील यांच्याकडे पाहिलं जातं ते तीन वेळा नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते त्यांची पत्नी नगरसेविका होती त्यामुळे असीम अशी राजकीय महत्वाकांक्षा असलेले दिनकर पाटील हे राज ठाकरे यांचा आदेश ऐकून माघार घेतील असं आता तरी दिसत नाही आहे हां भविष्यात किंवा येणाऱ्या काही तासात आणखी काही गोष्टी घडतील आणखी काही घडामोडी घडतील तर ती गोष्ट वेगळी पण या क्षणाला तरी दिनकर पाटील हे काही माघार घेणार नाहीत आता आणखी एक जे उमेदवार आहेत माजी आमदार काशीनाथ मेंगळे तर ते काशीनाथ मेंढाळे जे आहेत ते इगतपुरीमधून निवडणूक लढत आहेत आणि हिरामण खोसकर यांच्या विरोधात त्यांचा मुकाबला असणार आहे आता दुसऱ्या उमेदवार जे आहेत देवळाली आरक्षित जो मतदारसंघ आहे तिथून मोहिनी गोकुळ जाधव या निवडणूक लढत आहेत आता या मोहिनी जाधव ज्या आहेत या मागासवर्गीय समाजातले आहेत आणि त्यांचे पतिराज जे आहेत ते मराठा समाजातले त्यामुळे इथ असलेला जो मागासवर्गीय समाज आहे तो आणि त्यांचे पतिराज ज्या मराठा समाजातले ते असं म्हणून इथली निवडणूक ही त्यांना सोपी जाऊ शकते असं समजलं जात आहे पण खरं सांगायचं तर आत्ता मनसेचा इतका मोठा तिथे बोलबाला नाहीये हे आपल्याला मान्य करावं लागेल हा पण आता राज ठाकरेंना हे भाजप का सांगत आहे तर तेही आपण समजून घेतलं पाहिजे कारण बघा ज्या वेळेला वसंत गीते हा राज ठाकरेंचा जो सहकारी होता तो अत्यंत धडाकेबाज होता राज ठाकरेंचा राज मी वसंत गीते यांना अत्यंत जवळून पाहिलेलं आहे त्यांचं राजकारण त्यांचं एकूणच काम करण्याची पद्धत राज ठाकरे यांचे जे काही सुरुवातीचे निष्ठावंत सहकारी होते त्यापैकीचे वसंत गीते एक होते आणि आता वसंत गीते गेल्यापासून या संपूर्ण मतदारसंघावर दबदबा असेल दरारा असेल आणि राज राज ठाकरेंबद्दलची राजनिष्ठा असेल ह्याचं जे काही प्रमाण आहे म्हणजे दोन हजार सहाची मनसे तिचा तिथे असलेला आणि दरारा हा आता जेम ते, ते शिल्लक असल्याचं इथले राजकीय समीक्षक सांगतायत आता अशा परिस्थितीमध्ये वसंत गीते हे स्वतः निवडणूक लढतायत तर ते कुठून निवडणूक लढतायत तर ते निवडणूक लढतायत नाशिक मध्यमधून निवडणूक लढत आहेत आणि तिथे त्यांचा देवयानी फरांदे यांच्या विरोधात मुकाबला आहे आणि तिथे आणखी एक अपक्ष उमेदवार असणार आहेत त्या आहेत हेमलता पाटील आणि म्हणून या मतदारसंघात जो सांगली पॅटर्न उपयोगात येईल असं जे म्हटलं जातंय त्याचं कारण हे आहे या हेमलता पाटील ज्या आहेत या काँग्रेसच्या अत्यंत निष्ठावंत आणि चांगल्या कार्यकर्त्या होत्या प्रवक्त्या होत्या सुशिक्षित आहेत आणि त्यामुळे हेमलता पाटील यांना तिकीट मिळालेलं नाही पण हेमलता पाटील या जर निवडून आल्या किंवा त्यांनी दिव्यानी फरांदे यांना पराभवाचा धक्का दिला तर कदाचित त्या पुन्हा काँग्रेसमध्ये जातील जसं सांगलीमध्ये विशाल पाटील झालेलं होतं तसं तर हा जो नाशिकचा जो एकूणच गड आहे त्या गडामध्ये जर राज ठाकरे यांनी भाजपची बी टीम म्हणा किंवा भाजपचा मित्रपक्ष म्हणून वावरायचं ठरवलं तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आणि इथलं नाशिकमधलं राजकारण हे राज ठाकरे यांना तितकंसं फलदायी होईल असं चित्र दिसत नाही आहे आणि त्यामुळे आपला हुकमी गड हा समजोत्यामध्ये किंवा बी टीम होण्यामध्ये किंवा भाजपबरोबर सलगी करण्यामध्ये जर राज ठाकरे यांनी गमावला तर एक अमित ठाकरे किंवा एक बाळा गावकर निवडून येताना किंवा काही आमदार निवडून येताना एक महत्त्वाचा भौगोलिक प्रदेश किंवा एक महत्त्वाचा टापू हा राज ठाकरे यांना गमवावा लागू शकतो अशी इथली परिस्थिती आहे राज ठाकरे यांनी ज्यावेळेला त्यांच्याकडे चाळीस नगरसेवक होते त्यावेळेला तिथे काम केलं याचा डंका जोरात वाजून दाखवला काम झालं पण त्यातल्या काही योजना जुन्या होत्या हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही हे खरं आहे की राज ठाकरे यांनी एक विकासाला तिथे वेगळी दिशा दिली एक दृष्टी दिली हे जरी खरं असलं तरी नाशिककरांनी सुद्धा राज ठाकरे यांना भरभरून प्रेम दिलं आणि त्यांच्या कामाला दाद दिली आता मला सांगा जर नाशिक महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला त्यांचे अकरा नगरसेवक होते तिथून थेट चाळीस नगरसेवक होत त्यांना सत्ता मिळाली म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला चौपट प्रतिसाद एखाद्या शहरातले किंवा एखाद्या जिल्ह्यातले लोक देत आहेत आणि त्यानंतर तिथून तुम्ही थेट पाचवर आलात तर मग तुमच्या कामगिरीचं मूल्यमापन हे तुम्हाला करावं लागेल राज ठाकरे यांचे निरोप हे काही जणांना पोचलेले आहेत आणि काही जणांनी त्या निरोपाकडे दुर्लक्ष केलेलं आहे पण राज ठाकरे यांची ही जी काही नीती आहे की आत्ता कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळामध्ये घुसखोरी केली पाहिजे विधिमंडळामध्ये प्रवेश मिळवला पाहिजे विधिमंडळामध्ये आपण शिरलं पाहिजे त्यासाठी राज ठाकरे मोठ्या हुशारीने काही प्यादी पुढे सरकवत आहेत पण त्याच वेळेला नाशिकसारखा राज ठाकरेंचा वजीरसुद्धा या सगळ्या गडबडीमध्ये धारातीर्थी पडू शकेल असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आता राज ठाकरे यांनी या ज्या सगळ्या गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांचे हे जे काही सहकार्य आहेत त्यातलं एक दिनकर पाटील यांचा जर आपण अपवाद वगळला तर फारसं कोणाचं पारडं जड नाहीये त्यामुळे भाजपबरोबर लढताना तह करायचा आणि इतर ठिकाणी बाजी मारायची ही नीती राज ठाकरे अवलंबणार की हा जो नाशिकचा गड आहे तो ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हवाली करणार की भाजपच्या हवाली करणार हे देखील बघणं खूपच औसुक्याचं आहे मित्रो आपल्याला काय वाटतं आहे नाशिकसारखा जो महत्त्वाचा गड राज ठाकरे भाजपबरोबरच्या दोस्ती यारीमध्ये गमावू शकतात का तिथे आता त्यांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या पाच निवडणुकी या पाच उमेदवारांपैकी जर दिनकर पाटलांचा अपवाद वगळला आणि उरलेल्यांनी जर माघार घेतली तर एकूणच चित्र कसं असेल राज ठाकरे यांची मनसे इथे लढली तर भाजपला जी भीती आहे ती काय आहे की या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचशे ते पंधराशे या फरकाने उमेदवार निवडून येतील किंवा पराभूत होतील आणि मग मनसेचा तितका छोटा जरी फटका आपल्याला बसला तर आपला आमदार कमी होऊ शकतो ही भाजपची भीती आहे आणि ती राज ठाकरेंच्या गळी उतरवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरला आहे पण या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांचं नुकसान होईल का राज ठाकरेनं ना मानणाऱ्या नाशिककरांवर ठाकरे किंवा शिवतीर्थ अन्याय करेल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो पण हे व्यक्त होत असताना आपल्याकडे जर एखादा वेगळा मुद्दा असेल आणि राज ठाकरे यांची एकूणच ही जी काय रणनीती आहे ती तुम्हाला कशी वाटते हे आपण आम्हाला मोजक्या संसदीय आणि माहितीपूर्ण शब्दांमध्ये जर पोचवलात आमच्यापर्यंत तर याच्यावरती आपण पुढचा एक व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आतापर्यंत जर आपण केलं असेल तर आपले धन्यवादच पण केलं नसेल तर आपल्या प्रियजनांना सांगा आपल्या जवळच्या मंडळींनाही सांगा महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय गोष्टी आणि घडामोडी आमच्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल ट्विटर असेल म्हणजे एक्स पोस्ट असेल या सगळीकडे आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो आहे आपल्याही मतदारसंघात असं काही घडत असेल तर आपण आम्हाला आवर्जून कळवा त्यावर आम्ही नक्की व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकू किंवा बातमीच्या माध्यमातून त्या घटनेला आणि घडामोडींना न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद